जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा संपन्न झाला। जवळपास 15 गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या कामास सुरुवात झाली असून आचारसंहिता लागण्याच्या आत ही कामे पूर्ण होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे त्यांच्या निर्धारित जागेवर विराजमान होणार असल्याबाबतचे आमदार गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे। याप्रसंगी माजी अभियंता जे के चव्हाण तसेच फत्तेपूर येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। आज आपल्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा एवढा मोठा भव्य पुतळा आज फत्तेपूरला होतोय, या संदर्भात दोन मिनिटं आम्हाला माहिती करा। जवळपास 1.5 कोटी रुपये त्या पुतळ्यासाठी मंजूर केलेले आहे, माझ्याच खात्यामार्फत ते मंजूर झालेले आहे। आणि फत्तेपूर असेल, तोंडापूरला असेल, नेरी असेल, पहूर आहे, पाधी आहे, शेंदुर्णी आहे, जामनेरला 12 कोटी रुपये खर्च करून आम्ही भव्य दिव्य शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करतोय। देशामधला सगळ्यात मोठा पुतळा सिंहासनावर बसलेला हा जामनेरमध्ये आता आपल्याला बघायला मिळेल पुढच्या आठवड्यामध्ये। आणि म्हणून राज शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, जाणता राजा आहे आमचा, आणि म्हणून त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी सगळ्या युवकांनी। यासाठी गावोगावी आम्ही त्याकडे आता पुतळे बसवतो आहे, म्हणजे मोठी गावं आहेत त्यांना आम्ही त्याकडे प्राधान्य दिलेलं आहे। आणि जो 15-17 ठिकाणी गावामध्ये त्या पुतळे उभारण्याचं काम इथे चाललेलं आहे। जवळपास आचारसंहिता लागण्याच्या आधी ती सगळी कामं पूर्ण होऊन शिवाजी महाराज त्या ठिकाणी विराजमान होते। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।